त्या बरोबरीने उभा राहायला तयार आहे. पण जर का नसतील आणि फक्त स्वतःची पोळी भाजायची आहे, स्वतःचं राजकारण करायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि म्हणून हे राजकारण आपण करत असाल, तर मला असं वाटतं लोकांनी ह्यांना ह्यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला 22 वर्षामध्ये ही सगळी पदं उपभोगताना कधी दिघे साहेबांचा विचार नाही आला. ह्या 22 वर्षामध्ये त्या आनंदनगरच्या चेकनाक्याला ह्याच सन्माननीय उद्धव साहेबांना, रश्मी वहिनींना, आदित्य ठाकरे साहेबांना इकडे स्वागत करताना हीच मंडळी उपस्थित होती आणि गेल्या 10 महिन्यामध्ये सगळी चक्र बदलली. हे आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण ही मंडळी करतात नाही. पण फक्त ठाणेकरांचे मूलभूत जे विषय आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, ह्याच्यावरती कुठेतरी पांघरून घालायचं आणि कुठेतरी तो विषय भरकटवायचा, एवढेच कामधंदे यांच्याकडे राहिलेले आहेत. आणि माझी विनंती आहे लोकांना पण, ह्या ठाणे नगरीमध्ये, ह्या ठाणेकरांना आणि उभ्या महाराष्ट्राला, की दिघे साहेबांच्या नावावरती हे जे राजकारण घाणेरडं चाललेलं आहे, मी आज देखील ठामपणे आपल्या सर्वांना सांगतो ह्या आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमातनं, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून माझं कर्तव्य बनतं, जर का अन्यायकारी कोणती गोष्ट झाली असेल दिघे साहेबांच्या बाबतीत, तर तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा. मी स्वतः साहेबांचा पुतण्या म्हणून ह्या विषयाला ठामपणे त्या बरोबरीने उभा राहायला तयार आहे. पण जर का नसतील आणि फक्त स्वतःची पोळी भाजायची आहे, स्वतःचं राजकारण करायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि म्हणून हे राजकारण आपण करत असाल, तर मला असं वाटतं लोकांनी ह्यांना ह्यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला 22 वर्षामध्ये ही सगळी पदं उपभोगताना कधी दिघे साहेबांचा विचार नाही आला. ह्या 22 वर्षामध्ये त्या आनंदनगरच्या चेकनाक्याला ह्याच सन्माननीय उद्धव साहेबांना, रश्मी वहिनींना, आदित्य ठाकरे साहेबांना इकडे स्वागत करताना हीच मंडळी उपस्थित होती आणि गेल्या 10 महिन्यामध्ये सगळी चक्र बदलली. हे आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण ही मंडळी करतात. सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद की आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवरती इकडे आलात. आपण काही गेल्या काही महिन्यांपासून आणि काही दिवसांपासून हे बघत असाल की गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विषयांवरती गलिच्छ राजकारण हे या ठाणे नगरीमध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत एक संभ्रम निर्माण करण्याचं काम नरेश म्हस्के हे करत आहेत. अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायी घटना आहे आणि वेळोवेळी दिघे साहेबांचं नाव घेऊन किंवा त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत फक्त सांगणं की बाबा गुरुवर्य असे होते तसे होते आणि गुरुवर्यांचे विचार आम्ही घेऊन चाललेलो आहोत, आपण जर का बघू शकाल की वेळोवेळी फक्त दिघे साहेबांचं नाव घेऊन होत नाही, तर दिघे साहेबांचं नाव घेतल्यावरती त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांनी दिलेले जे काय त्यांच्या पद्धतीने जे कार्य दिघे साहेबांनी केलं, तशा पद्धतीचे विचार घेऊन चालणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की नरेश म्हस्क्यांनी ज्या पद्धतीने दिघे साहेबांच्या नावाचा वापर ज्या पद्धतीने चालवलेला आहे, म्हणून आजची ही पत्रकार परिषद मला घ्यावी लागली. आणि काही दिवसांपासून आणि काही महिन्यांपासून वेळोवेळी ज्या वेळेला स्वतःचं अस्तित्व काहीतरी टिकवण्याचा एक केविलवाणा प्रकार ही सगळी मंडळी करत आहेत, तर हे आपण बघू शकता की दिघे साहेबांचा मृत्यूचा विषय येतो आणि मला अत्यंत दुःख वाटतं, कारण की गेले 22 वर्ष दिघे साहेबांच्या पश्चात ह्या लोकांना कधी ही गोष्ट, कधी हा विषय कधी ह्यांनी आणला नाही, कधी हा विचारण्यात आला नाही, कधी याबाबतीत कोणी काही बोललं नाही आणि अचानक ज्या वेळेला निवडणुका येतात किंवा स्वतःचं अस्तित्व कुठेतरी आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळेला ही लोकं दिघे साहेबांचा विषय ह्या पद्धतीने घेऊन येतात. माझी थेट मागणी आहे तुम्हाला जर का, कारण की मी मगाशी बघितलं की संजय सिडसाटांनी देखील असं म्हणालेले आहेत की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत चौकशी व्हावी, मी गेले 22 वर्ष हे सांगतो आहे, जर का तुमच्याकडे काही गोष्ट अशा पद्धतीची असेल तर मी गुरुवर्य दिघे साहेबांना अग्नी दिलेला आहे, मी त्यांचा पुतणे आहे, त्या अनुषंगाने आणि त्या हिशोबाने मला माझं एक कर्तव्य आहे की दिघे साहेबांच्या बाबतीत कोणतीही चुकीची गोष्ट घडली असेल तर त्यासाठी मी ठामपणे आणि खंबीरपणे उभं राहायला तयार आहे. पण फक्त बोलायचं म्हणून बोलायचं आणि दिघे साहेबांचा फक्त विषय चालवायचा आणि स्वतःला TRP मिळवून घ्यायचा हे एक केविलवाणा प्रकार ह्यांच्याकडनं दिसतो. आपण बघाल की ह्या गेल्या 10 महिन्यामध्ये ह्या लोकांना सगळ्या प्रकारची दिघे साहेबांच्या बाबतीतल्या आठवणी यायला लागलेल्या आहेत. पण दिघे साहेबांचं जे आनंद आश्रम होतं, जे नवरात्र उत्सव होतं, तिकडे स्वतःचं नाव, म्हणजे ज्या ठिकाणी दिघे साहेबांनी उभ्या आयुष्यात कधी स्वतःचा नावाचा वापर तिकडे केला नाही, कधी स्वतःचे फोटो लावले नाही, तिकडे स्वतःचे फोटो लावणं, स्वतःचं नाव लावणं, हे ह्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण ह्या लोकांनी दिघे साहेबांच्या नावाच्या माध्यमातून किंवा ते नाव धरून काम करण्याचं काम केलेलं आहे आणि याचा मी जाहीर निषेध